कालबाह्य तंत्रज्ञान तसंच खर्चाचा भार वाढू लागल्यानं डायघर येथील बहुचर्चित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला तिलांजली दिल्यानं ठाणे महापालिकेनं पुन्हा याच ठिकाणी नव्या तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा अथवा इंधन निर्मितीचा नवा प्रकल्प राबवता येऊ शकतो का याची चाचपणी सुरू केली आहे. दिवा परिसरात होणाऱ्या बेकायदा कचराफेकीमुळे पालिका यापूर्वी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे डायघर भागात शहरातील सुका आणि ओला कचरा नेऊन त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाटीचं नवं तंत्रज्ञान विकसित करता येऊ शकतं का याची चाचपणी करण्यासाठी पालिकेनं नव्यानं निविदा मागवल्या आहेत. या निविदेद्वारे देशभरात उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली जाणार आहे. तसंच या नव्या प्रकल्पासाठी पालिकेला कोणताही खर्च करावा लागू नये अशा पद्धतीनं निविदेची आखणी करण्यात आली आहे असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. यंदाच्या वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित होणार होता, परंतु नव्या नियमावलीमुळे हा प्रकल्प खर्चिक वाटू लागल्यानं तसंच तंत्रज्ञान कालबाह्य झाल्यानं पालिकेनं हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी रद्द केला. सर्वसाधारण सभेनंही त्याला मंजुरी दिली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक बैठक घेऊन जुना प्रकल्प रद्द करून त्याऐवजी नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यास सुरुवात केली असून त्यासाठी घनकचरा विभागानं एक निविदा काढली आहे. पालिकेनं काढलेल्या निविदेत देशभरातील कंपन्यांना त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यास सांगितलं. या माहितीच्या आधारे चांगल्या नव्या तंत्रज्ञानाची निवड करून त्याद्वारे कामाची निविदा काढली जाणार आहे. ही प्रक्रिया राबवण्यास 4 ते 6 महिन्यांचा काळ लागू शकतो अशी माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली आहे.